काय ग, काय झालंय? स्टार्टअपचं टेन्शन आलंय का? हो ना रे, मला कोणीतरी चांगला गाईड हवाय. तसं असेल तर तू क्रिस कडून काहीतरी शिकलं पाहिजेस. क्रिस? हो, क्रिस गोपालकृष्णन, इन्फोसिसचे कोफाउंडर आणि MD. ओ, क्रिस गोपालकृष्णन, सक्सेस ब्रिंग सक्सेस हा मंत्र ज्यांनी दिला ते. पण ते का मला? म्हणजे मला असं म्हणायचंय की त्यांची सक्सेस स्टोरी समजून घेऊन तू नक्की शिकू शकतेस. मला नाही समजलं. अगं, क्रिस यांनी फक्त 10,000 रुपयांच्या भांडवलावर इन्फोसिस सुरू केली आणि आज त्या कंपनीची उलाढाळ 13.56 अब्ज अमेरिकन डॉलर पर्यंत जाऊन पोहोचली आहे. आणि या कंपनीत 2.5 लाखाहून अधिक कर्मचारी काम करतात. त्यांना डॉक्टर किंवा रिसर्चर व्हायचं होतं ना, मग ते IT फील्ड मध्ये कसे आले? तिरुअनंतपुरम मध्ये राहणारे इंजिनिअरिंग कॉन्ट्रॅक्टर असलेले सेनापती आणि त्यांची पत्नी आनंदवल्ली यांचा थोरला मुलगा म्हणजे गोपालकृष्ण. त्यांना खरं तर डॉक्टर व्हायचं होतं, पण ते जमलं नाही. मग त्यांनी IIT मद्रासमध्ये प्रवेश घेतला. तिथून त्यांनी भौतिकशास्त्र विषयात मास्टर्स डिग्री घेतली. IT क्षेत्रात अगणित संधींचा त्यांना तेव्हाच अंदाज आला होता. आणि मग क्रिस 1979 साली पटनी कम्प्युटर सिस्टीम्समध्ये रुजू झाले. पण लवकरच त्यांनी कंपनी सोडली आणि आपल्या 6 साथीदारांसह 81 साली इन्फोसिस कन्सल्टन्सी ही कंपनी सुरू केली. मी तर ऐकलंय की 1983 सालापर्यंत इन्फोसिसला कार, फोन किंवा साधा कम्प्युटर सुद्धा घेणं परवडत नव्हतं. चायनीज आयुष्य जगणं हे त्यांचं ध्येयच नव्हतं. त्यांना नवनिर्मिती करायची होती. अमेरिकन मार्केटमध्ये आपला ठसा उमटवायचा होता आणि त्यासाठी ते अविरत कष्ट करत होते. ओ, म्हणूनच इन्फोसिसने अमेरिकेतल्या कर्ट सॅल्मन असोसिएट्स यांच्याशी जॉईंट व्हेंचर केलं ना? हो, या व्हेंचरचा सुकाणू गोपालकृष्णन यांचाच होता. पण 1989 साली जेव्हा हे व्हेंचर कोलमडलं तेव्हा त्यांच्यासमोर फक्त अंधार होता. इन्फोसिसला या गर्तेतून बाहेर काढून भारतातली IT जायंट करणारे क्रिस गोपालकृष्णनच होते ना? इन्फोसिसचे CEO आणि MD म्हणून काम करताना त्यांच्या नेतृत्वाखाली इन्फोसिसने जगाच्या IT मार्केटमध्ये वर्चस्व निर्माण केलं. IT क्षेत्रात त्यांनी दिलेल्या भरीव योगदानाबद्दल भारत सरकारने क्रिस गोपालकृष्णन यांना 2011 साली पद्मभूषण पुरस्काराने गौरवले. 2012 साली संयुक्त राष्ट्रातर्फे ग्लोबल इम्पॅक्ट बोर्डचे सदस्य म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली. त्यांना इतरही अनेक बहुमान मिळाले आहेत. 2019 साली त्यांना केरळ विद्यापीठाकडून डॉक्टरेट बहाल करण्यात आली. क्रिस यांचा अभ्यास करायचा म्हणजे नक्की काय करायचं ते आता थोडं मला समजतंय. 2014 साली क्रिस इन्फोसिसमधून रिटायर झाले आणि सध्या ते एक्झिलॉर या कंपनीचे चेअरमन आहेत. ही कंपनी दरवर्षी सुमारे 20 नवीन स्टार्टअप्सना फंड्स पुरवते. प्रत्येक स्टार्टअपमध्ये $2,00,000 ते $5,00,000 एवढी गुंतवणूक करतात. तुला प्रयत्न करून पाहायचा आहे का? त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सला 225 कोटी रुपये देणगी दिली आहे, त्यामुळे मी सुद्धा नक्कीच प्रयत्न करून पाहू शकते. मी तेच म्हणतोय, जिंकलंस तर तुझं काम होईल आणि नाही जमलं तरी नुकसान काहीच नाही.